यंदा गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद नबी जुलूस हे दोन सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. मात्र पोलिसांवर ताण वाढू नये तसंच हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून नाशिकच्या नांदगाव इथल्या मुस्लिम समाज बांधवांनी ईद ए मिलाद नबी जुलूस दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतल्या सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा जीएसबी गणपती सेवा मंडळानं यंदा तब्बल 360 कोटी 40 लाख रुपयांचा विमा काढलाय. मंडळामध्ये दर्शनासाठी होणारी गर्दी, बाप्पाच्या अंगावरचे दागिने या सगळ्यांचा विचार करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंडळानं हे पाऊल उचललंय. अकोल्यामधून गणपती आगमनासाठी मूर्तिकार सज्ज झालेत. राजूर इथले मूर्तिकार मूर्तींवर आता अखेरचा हात फिरवतात. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींची हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. यंदा कच्च्या मालाचे दर वाढले त्यामुळे मूर्तीच्या किमती 10 ते 20% वाढल्यात. पुण्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं पुस्तक दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. SP कॉलेजमध्ये ही दहीहंडी फोडण्यात येणार आहे. या दहीहंडीच्या माध्यमातून भारताची चांद्र मोहीम यशस्वी झाल्यामुळे इस्रोच्या कार्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना मानवंदना देण्यात येणार आहे. कोल्हापूरमधल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आता लवकरच अंबाबाईची आरती, मंत्रोच्चार आणि भक्ती संगीत कानी पडणार आहे. मंदिर परिसरामध्ये 80 संगीत खांब उभारले जाणार आहेत आणि त्यामुळे मंदिर आणि परिसरामध्ये भाविकांना भक्ती संगीत ऐकायला मिळेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24.